आणि विशेष करून मी आणखी एक सूचना देतो. बरेच लोकांनी आरती आपण करत असतो घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये ते करत असतो. करत असताना आपल्या सहज आहे की आजकाल प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर वापरणे. सॅनिटायझर जरी वापरला त्याला थोडे वेळ होऊ द्या, 5 मिनिट होऊ द्या. कारण लगेच तुम्ही सॅनिटायझर झाला आणि आरती घ्यायला जर गेलं ते त्याच्यामध्ये अल्कोहोलसुद्धा असतो. अल्कोहोल असतो याच्यामध्ये. जे सॅनिटायझर जे आपण वापरतो त्यामध्ये बघा किती अल्कोहोल आहेत. आरती घेत असताना कदाचित तुमच्या हात जळू शकतात, जळण्याची घटना होऊ शकतो. कारण पहिल्यांदा आपण गोष्टी करतो आहे ते, त्यामुळे विशेष करून आरती तुम्ही करत असताना त्यावेळा सॅनिटायझर पेक्षा स्वच्छ हात स्वच्छ राहिला पाहिजे का 100%. त्यासाठी आपण साबणांनी हात धुवून त्यानंतर तुम्ही करा. सॅनिटायझर लावू नका. बरेच वेळा आपल्याला सवय असे असे करून ओललाच असतो आणि ओलला असल्यामुळे कदाचित तुमच्या हात जळू शकतात. ह्या गोष्टी बारकाईने लक्ष द्यावा असे मी विनंती करतो. आणि परत एकदा मी विनंती करतो, विविध उपक्रम घ्या, सामाजिक उपक्रम घ्या आणि फिजिकल डिस्टन्स त्या ठिकाणी मेंटेन करा, जनजागृती करा. आणि असे गर्दी होणार नाही आणि त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे गणेश मंडळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांचा आम्ही सत्कारसुद्धा करू. आणि एखादा चांगला गणेश मंडळ की त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा असे काही करत असेल त्यांचासुद्धा की आम्ही सत्कार करू. आणि एकंदरीत की विशेष करून जे घरामध्ये बसवलेले आहे, ज्यांनी घरामध्ये गणपती बाप्पांना 10 दिवस, काही लोक 1 दिवस बसवतात, 1 दिवसाचा गणपती, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, हे गणपती बसल्यानंतर आपण विसर्जन आपण आपल्या घरामध्येच करावा, आपल्या घरामध्येच करावा. आणि त्यानंतर की आपण ते जे निर्माल्य आहेत ते सर्व एक ठिकाणी व्यवस्थित बांधून ठेवावा. कृपा करून कचरा की गाडीमध्ये टाकू नका. जर आपण घरामध्ये विसर्जन केल्यानंतर त्याचं प्लास्टर ऑफ पॅरिस आहे मग त्या ठिकाणी निर्माल्य आहेत, त्यासाठी मी प्रत्येक नगरपालिकेला हे सूचना दिली की एक वेगळं गाडी त्या दिवशी फिरवणे, जेणेकरून निर्माल्य त्या ठिकाणी गोळा करून प्रत्येक वर्षी निर्माल्य हा ग्रुप की गेले वर्षी खूप जबरदस्त काम केले. गेले वर्षी जवळपास 30,000 गणेश मूर्ती दान केल्या आणि त्यांना विधिवत प्रमाणे की आपण एक खडी जे केंद्र आहे त्या ठिकाणी जे बंद पडले होते त्या ठिकाणी पाणी साचून होते, ते पाणी पिण्यासाठी वापर होत नव्हता, या ठिकाणी आपण त्यांचे विधिवत विसर्जन त्या ठिकाणी केले. यावर्षीसुद्धा तसेच आपल्या नियोजन असणार आहे. त्यामुळे ह्या टॉपिकबद्दल बरेच लोकांना संशय होता, शंका होती, कुशंका होती, काय करायची सर, शहरामध्ये काय करायची, ग्रामीणमध्ये काय करायची, हे सर्वांसाठी सर्वच ठिकाणी असेच पद्धतीने लागू असणार. परंतु आपण आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी जे आरती असतं नक्कीच आपल्या पूजनामध्ये नक्कीच हा जिल्हा आपला महाराष्ट्र आणि भारत आणि या जग कोरोनामुक्त होईल यासाठी 100% प्रार्थना करावा असे मी आवाहन करतो. सर, बाहेर जिल्ह्यात 2-व्हीलरवर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे का? लागेल. कारण बरेच डिस्ट्रिक्ट्समध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन असतात, काही ठिकाणी आता हिंगोलीमध्ये नुकतंच लॉकडाऊन संपला, काही काही ठिकाणी असे कंटेनमेंट झोन्स असतात ते आम्हाला माहिती असतं, त्यामुळे आपल्याला पास त्या ठिकाणी काढणे बंधनकारक असणार आहेत. आणि आता 31 ऑगस्टपर्यंत ते कंट्रोल्ड असणार आहेत आणि 1 सप्टेंबरचा अजून काही सूचना आलेली नाही, त्यामुळे तुम्ही सहज पास काढावा. आणि ह्यापूर्वी मी जे सांगितलं होतं लॉकडाऊनमध्ये मुद्दामूनच फार आम्ही कडक भूमिका घेऊन जास्त पासेस इश्यू केलेले नाही, परंतु मेडिकल इमर्जन्सी असेल, पेशंटसोबत असेल आणि त्या ठिकाणी सर्जरी ऑपरेशन त्यासाठी असेल, कुठलाही पास लागणार नाही.
पेशंटला वगैरह कुठलाही पास लागणार नाही, आपण बिंदास त्या ठिकाणी पेशंटला घेऊन जावा आणि लवकर त्यांना बरं करण्याच्या अनुषंगाने हे करावा। त्यासाठी पास नाही म्हणून भयभीत होऊन काही म्हणजे भयभीत होण्याची कारण नाही। इतर जिल्ह्याला बसमध्ये प्रवास करण्यासाठी ई पासची गरज आहे का? नाही, त्यासाठी शासनाची सूचनामध्ये जे काही बसतात आणि त्यांचे डिटेल्स वगैरे ते कलेक्ट करतात आणि त्यामुळे पासची त्या ठिकाणी गरज पडणार नाही, परंतु त्यांनी जिथं जाणार आहेत ते डिटेल्स त्या एस टी बसचे लोकांनी नोंद करून उद्या जर त्या बसमध्ये कोणी जर पॉझिटिव्ह निघालं तर त्यांना प्रिकॉशन्स म्हणून त्या ठिकाणी सूचना देण्यासाठी नोंदवही त्या ठिकाणी ठेवता येत। एस टी बसमध्ये प्रवास करण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटची गरज लागणार नाही? गरज नाही। एस टी बस सेवा सुरू आहे, त्यामधून प्रवास करण्यासाठी 60 वर्षावरील लोकांना प्रवास करता येईल का? शक्यतो भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची सुद्धा सूचना आहेत की 65 वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी बाहेर फिरू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे सूचना आहेत। हे मार्गदर्शक सूचना आहे, कंपल्शन नाही, त्यामुळे आपण शक्यतो जाऊ नये अशी माझी विनंती आहे, परंतु जर तुम्ही आला तर तुम्हाला रिजेक्ट करणार नाही। सर, काळी पिवळी टॅक्सी सुरू करायला परवानगी आहे का? अजून काळी पिवळी टॅक्स अशी काही बंदी वगैरे घातलेली नाही, त्याला जिल्हा अंतर्गत ते त्यांना जाता येतं आणि ज्या पद्धतीने ऑटोला आम्ही परवानगी आहे आणि काळी पिवळीच्या गाडीनं इंटरनल टॅक्सीला परवानगी आहे, त्याला काही बंदी आम्ही घातलेला नाही। सर, भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे, व्यापारी शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे, संबंधितांना सूचना द्याव्यात अशी? नक्कीच, बाजार समिती यापूर्वी ज्या ठिकाणी भरायचो त्या ठिकाणी थोडा काँक्रीट स्ट्रक्चर वगैरे असायचो, आज सातत्याने 3 दिवस पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी चिखल वगैरेची तक्रार आलेला आहे आणि नक्कीच APMC अध्यक्ष आणि त्यांना सूचना देऊन पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी नीट व्यवस्था करण्यासाठी सूचना देण्यात येईल। सर, खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट ऍडमिट आहेत, त्यांचं बेडचं रेट शासनाने ठरवून दिलेलं आहे, ते किती आहे? ऑलरेडी यापूर्वी सुद्धा आपण पॅकेजमध्ये लावलेलं आहे आणि आपल्या पेजमध्ये सुद्धा लावलेलं आहेत आणि त्या ठिकाणी नोडल ऑफिसर आहेत आणि त्याला विविध आहेत, तुम्ही माइल्ड पेशंट आहे का, मॉडरेट आहे का, सिरियस आहे का, मग त्यामध्ये इन्क्लुजन किती, एक्सक्लुजन किती, या सर्व गोष्टी सूचना ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत आणि परत लागलं तर प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर त्यांनी रेटसुद्धा त्या ठिकाणी पब्लिश करावायची आहे। कोणालाही आता एक दोन हॉस्पिटलचे दोन तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या की आमचे रेट जास्त आहे का, ते तपासून आम्ही सांगणार आहेत, प्रत्येक बिल आम्ही त्या ठिकाणी तपासणार आहेत आणि जर कुठल्याही कोणाची अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर किंवा कॉल सेंटरवर किंवा त्या ठिकाणी असलेल्या नोडल ऑफिसरकडे तुम्ही 100% तक्रारी करू शकता आणि जर तुमच्या रेटमध्ये काही तफावत असेल त्यांना आम्ही संबंधित हॉस्पिटल विरुद्ध कार्यवाही सुद्धा करेल। सर, एक व्यावसायिक आहे, ते पॉझिटिव्ह आलेले आहे, त्यांच्या घरातील इतर व्यक्ती निगेटिव्ह आहे, तर त्यांना ते त्यांचा व्यवसाय सुरू करता येईल, कफा उघडं ठेवता येईल? त्याला जर त्यांच्या घरामध्ये एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आणि त्यांचा इतर 4-5 दिवस त्याला थांबून त्याला परत चेक करून घेऊन जर कुठलेही लक्षणं नसतील त्या दुकानामध्ये थोडं साफसफाई वगैरे करून घेऊन ज्या ठिकाणी सतत हाताळणारे गोष्टीला म्हणजे जे टेबल आहे मग काही गल्लापेटी असतील किंवा अशा काही गोष्टीला निर्जंतीकरण करून घेऊन त्या सॅनिटाईज करून परत व्यवसाय सुरू करण्यामध्ये काहीही हरकत नाही। सर, घरामध्येच लग्न लावता येईल का छोट्या प्रमाणात? लावता येईल। सर, उदगीरमध्ये आज एस टी स्टँडवर मोठी गर्दी होती, परंतु उदगीरहून लातूरला येण्यासाठी गाड्या सुरू होत नव्हत्या, तर ते संबंधितांना सूचना द्याव्यात? आज पहिला दिवस होता की ते बरेच बसेस वगैरे सुरू करण्याच्या अनुषंगाने त्यांना मी काही त्यांना शेड्यूल जे आहेत ते जारी करण्याचा आणि त्या ठिकाणी टाईमटेबलसुद्धा लावण्याच्या अनुषंगाने मी सूचना देतो आहे आणि जेणेकरून या ठिकाणी लोकांना कळेल की कधी बस किती वाजता असणार आहे, त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात येईल। सर, अमरपूरमध्ये पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे आदेश द्यावेत, 32 दिवसापासून नळाला पाणी आले नाही असे? ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो।
सर उद्यापासून मोहरम सुरू होते तर त्याविषयी काही सूचना? त्यावेळेस जे सर्व सणाच्या सर्व धर्माचे सणाच्या अनुषंगाने आपण ज्या बैठकीमध्ये हे सांगितलेलं, सार्वजनिक पद्धतीने कुठलाही सण उत्सव मिरवणूक किंवा कुठल्याही गोष्टीला कोणत्याही गोष्टी बसवण्यासाठी आपण परवानगी देणार नाही. बरेच लोक सांगितलं सर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देतात आपल्या जिल्ह्यामध्ये द्यावा. मी जिल्हाधिकारी लातूर आहे आणि मला ॲज ए डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या चेअरमॅनच्या अनुषंगाने सर्व लोकांना गणेश मंडळ प्रशासन या सर्व लोकांच्या विचार विनिमय करून आपल्या जिल्ह्याला जे योग्य आहे त्या अनुषंगाने आम्ही घेतलेला निर्णय आहेत. त्यामुळे आपण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता आपण आपल्या घरामध्ये साजरा करावा. आणि दुसरा एक प्रश्न होता की जे गेल्या वर्षी काही मूर्ती बसवले होते त्या मूर्तीचा किंवा काही लोक आणले होते किंवा 4-5 फुटाची जे मूर्ती आहे ते आपण मंदिरामध्ये किंवा एखादा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये जे बसवतो ज्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा त्याचं विसर्जन कुठे करायची कधी करायची म्हणजे जे सहजपणे उदगीरमध्ये 7व्या दिवशी नंतर करतात आपल्याकडे 10व्या दिवशी करतात मग ह्या 10 दिवशी कुठे करायची आहेत हे अनुषंगाने सुद्धा 2 दिवसामध्ये आपल्याला नियोजन करून आपल्याला सांगण्यात येईल. सर एक छायाचित्रकार आहे त्यांची तक्रार आलेली आहे, लॉकडाऊनमध्ये त्यांचं दुकान बंद होतं आणि त्यांनी ते 2 महिने दुकान सोडलं, 2 तारखेला दुकान सोडलं तर त्याही महिन्याचं त्या भाडं म्हणजे मालकाने भाडे वसूल केलं अशी तक्रार आहे, तर त्याविषयी त्यांनी काय करायचं? तसं लीगली काही कार्यवाही नाही आणि इट्स अ मॉरल राईट आहे आणि एक मॉरॅलिटीच्या अनुषंगाने ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने व्यवसायच केली नाही त्या ठिकाणी त्यांचं भाडे आकारणी करणे ते अत्यंत चुकीचं वाटतं आणि त्यामुळे मी त्या संबंधित जे काही मालक आहेत त्यांना विनंती करतो की हा तुम्हाला किती महिन्यापासून तुमच्यासाठी तुमचे भाडे व्यवस्थित रेग्युलरली देत होता, आता दुर्दैवाने ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांचा व्यवसाय चालला नाही आणि परवाच जागतिक छायाचित्रकार दिवस होता आणि ह्या लोकांनी तुमच्या खूप आठवणी तुमचे मेमोरेबल करतात, विशेष करून तुमच्या किरायेदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलरली भाडा देत होता, आता लॉकडाऊनमुळे ते काही व्यवसाय करू शकलं नसल्यामुळे तुम्हाला जर भाडा देण्यामध्ये नाही परवडू शकला त्यांना माफ करणे माफी देणे हे फार गरजेचं वाटतं असे माझे पर्सनल ओपिनियन आहे. त्यामुळे आपण ह्या संदर्भात फेर विचार करावा अशी मी विनंती करतो. रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्सचे जे आहेत ते पूर्ण देशभरामध्ये तुटवडा आहेत. आपण जेवढा यापूर्वी 1 लाखचे आपण ऑर्डर्स प्लेस केलेले आहे त्यामध्ये 25,000 आलं, आता 10,000-15,000 असे म्हणजे एकत्रित त्या ठिकाणी येत नाही आणि त्यामुळे त्या आलेल्या गोष्टीचा प्राधान्यक्रम ठरवून त्या पद्धतीने आपण नियोजन करतोय. महात्मा फुले अंतर्गत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेता येऊ शकते का? महात्मा फुले जीवनदायी आरोग्य अभियान जे आहे त्या अभियानामध्ये जे विशेष करून सिव्हिअर पेशंट आहे, माइल्ड पेशंटला त्यामध्ये तरतूद नाही आहे. माइल्ड पेशंट आपण सरकारी केंद्रामध्ये यावा आणि कोविड केअर सेंटर आपण पुरेसा बेड्स आज आपल्या जिल्ह्यामध्ये 8,500 बेड्समध्ये आपल्याकडे फक्त 1,600 बेड्सच भरलेले आहेत. आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, थोडेफार कमी जास्त असेल परंतु माइल्ड पेशंटला महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये त्या ठिकाणी कवर्ड नाही आणि विशेष करून सिरियस पेशंटला जे लागतं ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जे अनुग्ने सर्व बाबी आहेत त्या अनुषंगाने आपण एक एपिसोड पण या अनुषंगाने केलं होतं, त्यामध्ये कोण लाभार्थी आहे कोण होऊ शकतो या सर्व गोष्टी ट्रीटमेंट करू शकतात. हां, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य अभियानामध्ये काही हॉस्पिटल्सच आहे, सर्व हॉस्पिटल्स नाही आहे. त्यामध्ये जे लिस्टेड हॉस्पिटल आहे उदाहरणार्थ विवेकानंद हॉस्पिटल आणि MIT जे कॉलेज आहे अंबेजोगाई रोडमध्ये ते एक आहेत आणि ह्या अनुषंगाने आपण या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता. परंतु जर एखादं हॉस्पिटल महात्मा फुले जीवनदायी आरोग्य अभियानमध्ये जर कवर नाही मग अशा वेळा शासनांनी जे दरपत्रक ठरवलेलं आहे त्या दरपत्रकामध्ये प्रमाणेच त्या बिल आकारणी करावा लागेल आणि
ते खाजगी असेल ते तुम्हाला भरावच लागणार आहे, परंतु दरपत्रकाप्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणी उपचार घेणे बंधनकारक असणार आहे, म्हणजे त्या हॉस्पिटलवाल्यांना ते रेट्स तेवढ्याच मात्रामध्ये घेणे ते बंधनकारक असणार आहे. नक्कीच, काय बरेच शेवटच्या टप्प्याच्या लोकांची राहिलेल्या आहेत, पहिल्या टप्प्यात तर बरेच लोकांना ऑलरेडी पैसे मिळवलेले आहेत, काही लोकांचे राहिलेले पैशाची आपण मागणी केली, जसा येईल ते डायरेक्टली आपल्या खात्यामध्येच येईल पैसे. मित्रांनो, आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जेवढं काही ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस आहेत, त्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस अजून काही लोक असतील ते आपण स्वतःहून पुढे येऊन त्या ठिकाणी चेकिंग वगैरे करून घ्यावा. भीती म्हणजे भीतीपेक्षा जास्त काळजी घ्यावा, स्वतःहून सांगावा. तुम्ही जर नाही चेक केलं, तुमचं काय पॉझिटिव्ह आपल्या आप नेगेटिव्ह होणार आहे का? नाही. आप मग तुम्ही घरीच बसलं तर नेगेटिव्ह असणार आहे का? टेस्ट केलं तरच पॉझिटिव्ह असणार आहे. टेस्ट जे आहे टेस्ट आहे, आणि टेस्टमध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह असेल तर नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर मग तुमच्या उपचार घेता येईल, किंवा नाही मला मी माझ्या घरामध्येच उपचार घेणार. नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्येच उपचार घ्या. माइल्ड पेशंट आहे, आमच्या सरकारी सेंटरमध्ये येऊ नका. तुमच्या घरामध्ये असे परिस्थिती आहे, काळजी घेणारे व्यक्ती आहे, वेगळं अटॅच बाथरूम आहे, अशा ठिकाणी 100% आपण आपल्या घरामध्ये राहून व्यवस्थित नीट होऊ शकता. मी तरी सजेस्ट करेन, तुमच्या घरामध्ये असे फॅसिलिटी असेल. बरेच वेळा आमच्या अडचणी असतो, घरच्या लोकांनी सांगतात आम्ही नेगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, त्याला बाहेर काढा, घरचे लोक सांगतात. परंतु घरच्या लोकांनी समजून घेण्याचे वेळ आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये जर वेगळं अटॅच बाथरूम वगैरे असतील तर त्यांना त्या ठिकाणी ठेवा, आणि त्यांना नीट त्या ठिकाणी सांभाळून त्याला धीर द्या आणि पॉझिटिव्ह बोला. पॉझिटिव्ह पेशंटला तर जबरदस्त पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. कदाचित तुमच्या जर एखादा व्यक्तीला शुगर नसेल, तुमच्या बोलण्यातून त्याला शुगर होईल काय? अशासारखा चांगला लोकांना पॉझिटिव्ह थॉट्स द्या, मिठे बात अच्छे से करो, कारण त्यांना मनोबल वाढवणे, त्यांचा प्रतिकार शक्ती वाढवणे, त्याला इच्छाशक्ती वाढवणे, ह्या सर्व गोष्टी करा. चुकूनही पॉझिटिव्ह पेशंटसोबत म्हणजे म्हणजे नेगेटिव्ह वागणूक, त्याला बोलणारच नाही, काही बोल फोन नाही लागत असेल, मेसेज ड्रॉप इन करा, ड्रॉप इन करा मेसेज, आणि त्यांना चांगला धीर कशा देता येईल ह्या अनुषंगाने प्रयत्न करा. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, कारण बरेच दररोज सेम विषयावर जे एखादा विषय असेल तर त्या विषयावर बोलण्यासाठी मी नक्कीच येतो, परंतु काही 2-3 दिवस सतत काही मीटिंग असतात, काही गोष्टी जास्त हाताळायची असतात, आणि फक्त कोरोनाचे अपडेट शिवाय दुसरे काय विषय नसतं, म्हणून त्या त्या दिवशी येत नसतो, आणि त्यामुळे आज जे विविध विषयावर बोलण्याची त्या ठिकाणी वेळ मिळाला आणि त्या अनुषंगाने आज आलो. मित्रांनो, स्वतःची बरेच लोक काही लिहितात कमेंटमध्ये, बदली झाली का हे झाली, त्याचा विषय सोडा. बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदली हा आमच्या सरकारी अधिकाऱ्यांचा सुद्धा एक नियम असतं. ते बाजूला ठेवून ज्या जेवढा दिवस या ठिकाणी आहे तेवढा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने कसे करता येईल ह्याकडे माझे जास्त प्रयत्न असणार आहेत. स्वतःची काळजी घ्या, आईबाबांची जास्त काळजी घ्या, आणि आजी आजोबांची, विशेष करून आजी आजोबा ज्यांच्या घरी आहे त्या लोकांनी जास्त काळजी घ्यावा, आणि आजारी व्यक्तींचा डबल ट्रिपल काळजी घ्यावा, आणि गर्भवती महिला, गरोदर माता आणि छोटे लहान मुलं त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावा. एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.